गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम वंस अगेन। सो वी आर स्टडिंग द टॉपिक काइनेटिक थ्योरी ऑफ द गैसेस एंड रेडिएशन। अपन लास्ट लेक्चरला जस्ट इंट्रोड्यूस केलं टॉपिकला आणि आयडियल गॅस इक्वेशन बघितलं, पी वी इज इक्वल टू एन आर टी। त्याच्याशी रिलेटेड बराचसा स्टडी अपन केला, मग त्याचे काही मॅथमॅटिकल कन्सेप्च्युअल थिंग्ज होत्या त्या बघितल्या, त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले, एस टी पी कंडिशन काय असते, एन टी पी कंडिशन काय असते बघितलं, त्याच्या रिलेटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व केले आपण काल। आज आपण थोडंसं त्याच्या पुढं जाऊया। सो आज पण आपण एक महत्त्वाचा पॉईंट, एक महत्त्वाचं डेरिवेशन बघणार आहोत आणि ते डेरिवेशन प्रेशर रिलेटेड आहे। प्रेशर, फोर्स अपॉन एरिया, सिम्पल कन्सेप्ट प्रेशर। आणि त्या ते सगळ्यात महत्त्वाचं डेरिवेशन आहे। थोडंसं लास्ट सिलेबसचं जर आपण विचार केला तर ते डेरिवेशन सॉल्व करत असताना इन डिटेल स्टेप्स खूप होत्या, पण आत्ता थोडंसं या नवीन सिलॅबसमध्ये ते डेरिवेशन वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे आणि हे कदाचित या वर्षीचं जे डेरिवेशन आहे ते सोपं आहे ॲज कम्पेअर टू द लास्ट सिलॅबस। कारण लास्ट सिलॅबसला पण आम्ही बघितलं होतं जवळपास 3 ते 4 पानांचं ते डेरिवेशन होतं टेक्स्टबुक किंवा बुकमधलं, नोट्समधलं, पण आता ते अगदी रिड्यूस झालेलं आहे आणि व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये ते मांडलेलं आहे। तुम्हाला सुद्धा ते तितकंच सोप्या भाषेत सांगितलं जाईल आणि डेफिनेटली 101% ते प्रत्येकाला समजलं जाईल। ओके, सो आजचा पॉईंट असेल आपला प्रेशर, प्रेशरचं डेरिवेशन बघायचं आणि त्याच्या काही स्टडी केसेस आहेत, त्या स्टडी केसेस आपण बघायच्या, कारण त्या एका एक्सप्रेशनवरती बरंचसं डिपेंड आहे। एकच एक्सप्रेशन आहे प्रेशरचं आणि त्याच्यावरती मग स्टडी केसेस आहेत, त्या आपण स्टडी केसेस बघणार आहोत आणि त्याचबरोबर टेक्स्टबुकमधले काही अनसॉल्व न्यूमेरिकल्स आहेत ते आपण घेणार आहोत आणि जर वेळ मिळाला आजच्या लेक्चरला तर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं डिस्कशन करूया, अदरवाईज ते पुढच्या लेक्चरला केलं जाईल। ओके, सो आपण सुरुवात करूया आजच्या नवीन पॉईंटला। सो हेडिंग आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस। प्रेशर ऑफ आयडियल गॅस, दिस इज द हेडिंग ॲज पर द टेक्स्टबुक। आणि क्वेश्चन असा असेल की डिराइव द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर ऑफ द आयडियल गॅस, असं एक सिम्पल टाईपमध्ये एक्सप्रेशन असेल। आता आयडियल गॅस ॲक्च्युअल अवेलेबल नाही आहे, पण आपण कन्सिडर करतो काही गॅसेसना एका पर्टिक्युलर कंडिशनला, सो ते गॅसेस आहेत असं आपण म्हणूया। आणि आयडियल गॅस म्हटलं की आयडियल गॅसचे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचं जे कोलिजन आहे ते परफेक्टली इलास्टिक कन्सिडर करायचं। म्हणजे आपण म्हणतो ना, जे दोन बॉल्स एकमेकांवरती रबरी बॉल्स कोलाइड होतील आणि ते बाजूला जातील, आपल्याला माहीत आहे तिथं मग एनर्जीचा लॉस वगैरे होत नाही असं आपण तिथं म्हणतो। सो कोलिजन सगळ्यात महत्त्वाचं दोन मॉलिक्युल्समधलं कसलं कन्सिडर करायचं, तर इलास्टिक कोलिजन कन्सिडर करायचं। ओके, सो आता पहिल्यांदा याच्यासाठी आपण डायग्राम बघूया की डायग्राम कशी आहे, पुन्हा कन्सिडरेशन्स काय आहेत, इक्वेशन तशीच का लिहिली, फायनल इक्वेशन कसं येतं, हे सगळं आपण एका डायग्रामवरनं प्रूव्ह करत जाऊया। आता डायग्राम सिम्पल आहे, बघा इथपर्यंत आय होप की सगळ्यांना समजेल। मी 3 कॉर्डिनेट्स थोडक्यात ड्रॉ केले, एक्स, वाय आणि झेड म्हणतो याला, हा वाय आहे। ओके, आणि मी इथे क्यूब काढतो, क्यूब, यू नो द मीनिंग ऑफ क्यूब, दिस इज वन ऑफ द क्यूब यू कॅन कन्सिडर्ड, ही त्याच्या आतली बाजू आहे, लाईक दिस, दिस वन ऑल्सो। सो हा क्यूब आहे, बरोबर, लक्षात येतं। आणि या क्यूबला मग साईड्स आहेत, इकडची एक साईड आहे, इकडची आहे, टोटल 6 साईड्स असतात ना क्यूबला। हे टोटल डिस्टन्स आपण एल कन्सिडर करूया, मग हे एक क्यूबची मी साईड शेडेड करतो, शेडेड म्हणजे थोडीशी हायलाईट करतो, एक साईड फक्त त्या साईडची, असं का केलं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। ओके, एक क्यूब कन्सिडर केला एक्स वाय झेड कॉर्डिनेटमध्ये, कारण क्यूब 3 डायमेन्शनल आपल्याला डिफाईन करायचं आहे म्हणून आपण 3 कॉर्डिनेट्स घेतले। हा एक प्लेन मिळाला आपल्याला, बघा हा प्लेन आहे, एक हा प्लेन आहे, ह्या प्लेनची ही जी बाजू आहे ती कुठली आहे, वाय आहे, आणि ही जी बाजू आहे ती कुठली आहे, झेड आहे। त्यामुळे ह्याला आपण काय म्हणूया, वाय झेड प्लेन, चालेल का बघा। आणि इकडची जी डायरेक्शन आहे ती कुठली डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शन आहे। ओके, आता काय करूया आपण, ह्या क्यूबमध्ये एक गॅस मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करू, ज्याची व्हिलॉसिटी मी व्ही सांगतो, तो सध्या एक्स ॲक्सिसला चालला आहे असं आपण म्हणूया, पण तो फक्त एक्स ॲक्सिसला जाऊ शकतो आहे का, तर नाही, तर तो
वाय ऍक्सिसला पण जाऊ शकेल, झेड ऍक्सिसला पण जाऊ शकेल, कारण आपण म्हणतो की आयडियल गॅसचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते रँडम मोशनमध्ये असतात, कुठल्याही डायरेक्शनला ते जाऊ शकतात, एक्स वाय झेड एनी डायरेक्शनमध्ये ते मूव्ह होऊ शकतात. आपण फक्त एक कन्सिडर केला ज्याला मी व्हिलॉसिटी व्ही दाखवलं मॉलिक्युलला, किंवा व्ही बार म्हणलं तरी चालेल, आणि तो एक्स डायरेक्शनला मूव्ह होतो आहे असं आपण म्हटलं. ठीक आहे, आत्ता सध्या जो मॉलिक्युल दाखवला आहे तो बरोबर सेंटरला दाखवलेला आहे. ठीक आहे, समजा हा मॉलिक्युल आता सध्या एक्स डायरेक्शनचाच विचार करायचा, वाय झेड ह्यात घ्यायचं नाही आहे, पुढे घ्यायचं आहे. आता सध्या एक्स डायरेक्शनला तो मॉलिक्युल चालला आहे असं आपण म्हणूया. हा मॉलिक्युल इकडे येईल, ह्या प्लेनवरती, ही एक भिंत आहे ना एक प्रकारची, शेडेड दाखवलेली आहे, एक ज्याला आपण वाय झेड प्लेन म्हणलेला आहे, त्याच्यावरती जाऊन तो कोलाइड होईल, पुन्हा तो मागे येईल त्याच्या त्याच्या पोझिशनला, पुन्हा तो इकडे येईल, पुन्हा ही वाय झेडची ही जी भिंत आहे त्याच्यावर तो कोलाइड होईल आणि पुन्हा तो इथे येईल. म्हणजे थोडक्यात तो एक सायकल कम्प्लीट करतो आहे, अशा नंबर ऑफ सायकल्स तो कम्प्लीट करतो आहे, आणि असं तो सगळ्या डायरेक्शनमध्ये फिरतो आहे, कुठं पण जातो आहे तो. आपण फक्त एक्सला गेला मागे येऊन ह्या भिंतीला धडकून पुन्हा एका जागेवरती आला, सो त्यानं एक सायकल कम्प्लीट केली ना, म्हणजे एक कोलिजन दुसरं कोलिजन पुन्हा तिथं आला. म्हणजे एक सायकल जेव्हा तो कम्प्लीट करतो आहे, सायकल म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हटलं ना, एक रोटेशन म्हणूया, लूप म्हणूया, तेव्हा त्याच्यामध्ये दोन कोलिजन्स होत आहेत. सो दोन कोलिजन्समध्ये तो किती लेंथ कम्प्लीट करतो आहे सांगू शकता? बघा, ही लेंथ आहे, लाईक दिस, दिस इज टोटल लेंथ एल. आता मी थोडंसं पेन रोटेट करतो और असा पेन मूव करतो, तुम्ही मला डिस्प्लेसमेंट सांगायचं. सध्या तो कुठं होता? इथं होता ना, इकडं आला, इथं कोलिजन होऊन पुन्हा इकडं आला, पुन्हा इकडं आला, पुन्हा कोलिजन होऊन तो इथं आला, म्हणजे एक सायकल झाली ना. मग लेंथ किती कम्प्लीट झाली सांगा? बघा, इथून इकडं आला म्हणजे हाफ लेंथ एल बाय टू, पुन्हा इकडं आला म्हणजे हाफ लेंथ एल बाय टू, पुन्हा इकडं एल बाय टू, पुन्हा एल बाय टू, म्हणजे हे सगळे जर मिळून जर बघितलं तर आपण तो किती लेंथ कम्प्लीट करतो आहे? ट्वाईस एल लेंथ कम्प्लीट करतो. इथपर्यंत स्टॅटिस्टिक समजलं का? बघा, मी काय सांगितलं, एक गॅस मॉलिक्युल आहे तो एक्स डायरेक्शनला चाललेला आहे, तो येऊन एक्स डायरेक्शनला एका भिंतीवरती कोलाइड होणार आहे, पुन्हा तो मागे जाणार आहे, पुन्हा ह्या भिंतीवरती कोलाइड होणार आहे, आणि पुन्हा तो त्याच्या त्याच्या पोझिशनला येणार आहे. सिम्पल, असं सगळ्या डायरेक्शन होत असतं. आपण फक्त त्यातली एक मुवमेंट कन्सिडर केली एका गॅस मॉलिक्युलची एक्स डायरेक्शनला. सो तो डिस्टन्स किती कम्प्लीट करतो आहे? ट्वाईस एल इतकं डिस्टन्स कम्प्लीट करतो, हे आपल्याला समजलं. आता तो जो गॅस मॉलिक्युल आहे त्याला मास आहे, त्याला व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्याला मोमेंटम असेल. सो तो जेव्हा इकडं जाऊन धडकेल आणि पुन्हा माघार येईल तेव्हा त्याच्या मोमेंटममध्ये चेंज होणार आहे. सो त्याला आपण चेंज इन मोमेंटम असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? चेंज इन मोमेंटम. बघा, चेंज इन मोमेंटम, ज्याला आपण डेल्टा पी म्हणूया, आणि तो एक्स डायरेक्शन आहे म्हणून त्याला आपण डेल्टा पी एक्स असं म्हणूया. सो चेंज इन मोमेंटम काय असतं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, म्हणजे पी टू मायनस पी वन म्हणूया. सिम्पल. आता मोमेंटमची डेफिनेशन काय? मास इनटू व्हेलॉसिटी. ओके, सो आता मी फायनल मोमेंटमला काय म्हणतो? बघा, एकतर हे दोन्ही पद्धतीने लिहिलं जातं, एक पद्धत अशी आहे बघा, सो मायनस मास इनटू व्हेलॉसिटी, मास इनटू त्याची व्ही एक्स, एक्स डायरेक्शनची व्हेलॉसिटी. मायनस काय आहे? कारण तो रिव्हर्स येतो आहे ना, माघारी येतो आहे, म्हणून त्याला मायनस आहे. आणि हे मायनस जातानाच मोमेंटम किती असेल? मास इनटू व्हेलॉसिटी. म्हणजे किती आलं हे? मायनस ट्वाईस एम व्ही एक्स आलं. बरोबर, हेच असं सुद्धा लिहिलं जातं, एम व्ही एक्स मायनस मायनस एम व्ही एक्स, सो इट बिकम्स ट्वाईस एम व्ही एक्स. मग म्हणजे शेवटी तेवढंच आलं ना, फक्त मायनस डायरेक्शन, मायनस का आलं? कारण डायरेक्शन रिव्हर्स आहे, रिव्हर्स डायरेक्शनला होतं आहे म्हणून. पण घेताना मॅग्नेट्यूड व्हॅल्यू किती घ्यायची असते? प्लस ट्वाईस एम व्ही एक्स एवढी घ्यायची. सो ह्याला काय म्हणायचं? चेंज इन मोमेंटम म्हणायचं. दिस इज व्हॉट? चेंज इन मोमेंटम त्या गॅस मॉलिक्युल्स. समजलं इथपर्यंत? आता मी मागाशी म्हटलं की तो गॅस मॉलिक्युल एक सायकल कम्प्लीट करतो आहे, तर किती लेंथ कम्प्लीट करतो आहे? तर ट्वाईस एल इतकी लेंथ कम्प्लीट करतो आहे. मग तो जोपर्यंत ट्वाईस एल लेंथ कम्प्लीट करतो आहे तोपर्यंतचा टाईम इंटरवल काय असेल, किंवा टाईम पिरियड काय असेल? टाईम इंटरवल, ज्याला मी डेल्टा टी म्हणतो. टाईमची डेफिनेशन आपण अशी लिहूया, व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो टाईम इज इक्वल टू व्हॉट? आपण जसं
वेलोसिटी आणि टाइम आणि डिस्प्लेसमेंट मधला रिलेशन लिहितो. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन वेलोसिटी. चालेल. सो मी टाइम ची डेफिनेशन आशिली डिस्प्लेसमेंट अपॉन वेलोसिटी. चालेल का बघा. पण डिस्प्लेसमेंट किती आहे? ट्वाइस एल डिस्प्लेसमेंट आहे का बघा. आणि वेलोसिटी किती आहे? व्ही एक्स इतकी वेलोसिटी. सो मी ह्या डिटेल्स असं लिहिलं तर चालेल. डिस्प्लेसमेंट ट्वाइस एल आणि वेलोसिटी व्ही एक्स. बघा एक एक इक्वेशन समजत आहे का? बघा बेसिकच आहेत ना हे. आता दोन झालेले इक्वेशन्स आहेत. लिनियर मोमेंटम आपल्याला झालेला आहे. चेंज इन लिनियर मोमेंटम आपण काढलं ट्वाइस ऑफ एम व्ही एक्स. डी टी आपण काढलं ट्वाइस एल अपॉन व्ही एक्स. डिस्प्लेसमेंट अपॉन वेलोसिटी, सिंपल फॉर्म्युला. फक्त या केसमध्ये डिस्प्लेसमेंट ट्वाइस एल का आलं हे मग अशी मी तुम्हाला सांगितलं. आणि वेलोसिटी सिंपल काय? व्ही एक्स. चला डी पी एक्स आणि डेल्टा टी मिळालं म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाइम मिळाला. सिंपल. ओके, आता मी काय लिहितो बघा. नाव ॲव्हरेज फोर्स लिहितो मी. ॲव्हरेज फोर्स, आता तुम्ही म्हणाल हे कुठनं आलं? तर आपल्याला प्रेशरकडे जायचं आहे. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, त्यामुळे फोर्स काढायला लागेल ना. सो ॲव्हरेज फोर्स मी काय लिहितो? एफ म्हणतो त्याला मी. फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू ॲक्सलरेशन. बघा मी इन डिटेल सगळं सांगतो आहे तुम्हाला. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असतं. इज इक्वल टू मास. ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं? डी व्ही अपॉन डी टी असतं. चालेल का? मग हेच मी असं लिहू, फोर्स इज इक्वल टू डी एम व्ही अपॉन डी टी लिहू. चालू शकतं काय? एम इकडे घेतलं तरी चालेल ना. शेवटी एम व्ही म्हणजे कोण आहे? मास इंटू वेलोसिटी म्हणजे कोण असतं? पी असतं. पी पी म्हणजे काय? लिनियर मोमेंटम. सो फोर्स किती लिहू शकतो आपण? डी पी अपॉन डी टी. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, आठवते. फोर्स इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी म्हणजेच काय? फोर्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. हे सगळं झालेलं आहे बघा, फक्त आपण इथे यूज करतो. सो फोर्स किती लिहिलं आपण? सो फोर्स इज इक्वल टू डी पी एक्स अपॉन डी टी. मी फक्त पी ला पी एक्स म्हणतो. चालेल. मग आता डी पी एक्स मिळालं आपल्याला. हा डेल्टा पी एक्स म्हणजे डी पी एक्सच आहे ना, कन्फ्युजन नको. हे डी पी एक्स आहे. थोडक्यात हे काय आणि हे काय, आपण मॅग्नेट्यूड व्हॅल्यू घेऊया. सो किती लिहायचं? सो फोर्स इज इक्वल टू, समजतंय, ट्वाइस ऑफ एम व्ही एक्स अपॉन डी टी. किती घ्यायचा? ट्वाइस ऑफ एल अपॉन व्ही एक्स. चालेल का बघा. सो देअर फोर फोर्स इज इक्वल टू ट्वाइस, कॅन्सल होईल, हे व्ही एक्स वरती जाईल. सो एम व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एल. चालेल का बघा. सो आपल्याला ॲव्हरेज फोर्स किती मिळाला? एम व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एल इतना मिळाला. चालेल. आता मला सांगा, पण हा जो व्ही एक्स आहे हा एका मोलिक्युलचा एक्स डायरेक्शनची वेलोसिटी, असा काय तिथे एकच मोलिक्युल आहे का? नाहीतर असे नंबर ऑफ मोलिक्युल्स तिकडं चाललेले आहेत. मग हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मी एकासाठी लिहितो. म्हणजे काय? फॉर फर्स्ट मोलिक्युल असं म्हणतो मी. फॉर फर्स्ट मोलिक्युल. सो फर्स्ट मोलिक्युलसाठी काय लिहू आपण? एफ फोर म्हणतो मी. एम व्ही एक्स वन स्क्वेअर अपॉन एल. सिमिलरली सेकंड मॉलिक्युल थर्ड मॉलिक्युलसाठी काय होणार आहे? इथं व्ही एक्स टू आणि एन शेवटच्या मॉलिक्युलसाठी काय येणार आहे? चालेल का बघा. समजला? मग देअरफोर आपण ॲव्हरेज फोर्स सगळ्यांचा मिळून जर काढला तर सगळ्यांचे मिळून जर डेफिनेशन लिहायची झाली तर आपल्याला काय करता येईल? देअरफोर एफ ॲव्हरेज इज इक्वल टू एम अपॉन एल. सगळ्यांची ॲडिशन करायची ना, एफ वन प्लस एफ टू प्लस एफ थ्री. चालेल का बघा. समजतंय का? अप टू शेवटचा व्ही एक्स एन स्क्वेअर. म्हणजे हे एफ ॲव्हरेज जे आहे हे थोडक्यात काय आहे? इथं लिहितो मी एफ ॲव्हरेज इज इक्वल टू एफ वन प्लस एफ टू प्लस अप टू एफ एन. सो ह्या सगळ्यांची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळेल? एफ ॲव्हरेज एवढं मिळेल. सो किती मिळेल? एम अपॉन एल व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर प्लस अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर. हा ॲव्हरेज फोर्स मिळाला. पण एक्स डायरेक्शनचंच आहे हे, अजून चाललं आहे ते सगळं एक्स डायरेक्शनचंच आहे.
चला आता फोर्स मिळाला, आता प्रेशर काय असतं, फोर्स अपॉन एरिया. सो मी लिहित इथं लिहितो प्रेशर इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स अपॉन एरिया. आता ह्याचा एरिया कसा घ्यायचा, आपण लांबी आणि रुंदीचा मल्टिप्लिकेशन, आपण स्क्वेअर असल्यामुळं एल स्क्वेअर एरिया आहे, बरोबर. सो फोर्स किती, ॲव्हरेज फोर्स किती आहे सांगा, एम अपॉन एल हे व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर, आणि अपॉन एरिया म्हणजे काय, एल स्क्वेअर घेऊया आपण, चालेल का बघा. सो आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला असा मिळेल, सो देअरफोर प्रेशर इज इक्वल टू एम अपॉन एल क्यूब, क्यूब होईल ना. आणि हे सगळं काय होईल मग, व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर, बघा लक्षात येते का. सो एक एक्सप्रेशन आपल्याला मिळालं, यम अपॉन एल क्यूब व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर, एवढं सगळं मिळालं आपल्याला, चालेल. नेक्स्ट मी एक ॲडजस्टमेंट करतो, चालेल का बघा अशी. देअरफोर पी इज इक्वल टू यम एन एल क्यूब, आता हा एल एन इथं घेतला आहे म्हटल्यावर खाली पण एन घ्यायला पाहिजे ना. सो हे व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर, चालेल का बघा. एक ॲडजस्टमेंट कशाची केली मी, कॅपिटल एनची ॲडजस्टमेंट केली. आता हे कुठं तर बघितल्यासारखं वाटतंय, बघा विलॉसिटीचा स्क्वेअर आहे का, बरोबर. आपण काल ज्या डेफिनेशन्स बघितल्या त्या डेफिनेशन्समध्ये आपण म्हटलो होतो बघा, सी वन स्क्वेअर प्लस सी टू स्क्वेअर प्लस सी टू स्क्वेअर अपॉन एन ॲव्हरेज विलॉसिटी स्क्वेअर होतं ना. सो देअरफोर पी इज इक्वल टू हे एम हे एन अपॉन हे एल क्यूब, आणि ह्या सगळ्याबद्दल मी लिहितो व्ही एक्स स्क्वेअर बार म्हणतो याला, बार नोटेशन आपल्या नोटेशनसाठी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर. इथपर्यंत हे थोडंसं महत्त्वाचं आणि फायनल इक्वेशन आहे असं आपण म्हणूया, अजून आहे याच्यामध्ये चेंजेस. सो आपल्याला प्रेशरचं इक्वेशन किती मिळालं बघा, एम एन व्ही एक्स स्क्वेअर अपॉन व्ही. आता व्ही एक्स स्क्वेअर जो काय आहे तो काय आहे, तर ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज कुणाचं, सगळ्या एक्स डायरेक्शनच्या पार्टिकलच्या विलॉसिटीचं, सगळे विलॉसिटी पार्टिकल्स वन टू थ्री फोर सगळे एक्स डायरेक्शनला चाललेले आहे. सो आपल्याला दिस इज द इक्वेशन मिळालं, प्रेशरचं इक्वेशन मिळालं. आता असंच आपण वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन पण कन्सिडर करूया. सो सिन्स आपण व्ही स्क्वेअर बार असं लिहू शकतो, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर असं लिहू शकतो. पण तिन्ही डायरेक्शनच्या विलॉसिटी सेम घ्यायच्या, म्हणजे काय, सिन्स व्ही एक्स इज इक्वल टू व्ही वाय इज इक्वल टू व्ही झेड, बरोबर. मग देअरफोर मला सांगा काय येईल, जर हे सगळे सेम म्हटले तर हे व्ही एक्स कन्सिडर करूया आपण. सो व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वन बाय थ्री व्ही बार स्क्वेअर असं लिहिलं तर चालेल का सांगा. सो आपण व्ही एक्स स्क्वेअरच्या ऐवजी वन बाय थ्री व्ही स्क्वेअर असं लिहू शकतो, चालते. हे सगळे सेम आहेत असं म्हणलं, सो तिघांची ॲडिशन तीन झाली म्हणून हे थ्री इकडं आलं, सो वन बाय थ्री झालं ते. म्हणजे व्ही एक्स स्क्वेअरबद्दल आपण हे पुट करू शकतो. सो पुट दिस व्हॅल्यू हिअर. सो देअरफोर पी इज इक्वल टू एम एन अपॉन एल क्यूब वन बाय थ्री, दिस इज द इक्वेशन अगेन, बघा. सो आता हा व्ही तिघांचं रिप्रेझेंटेशन करतोय, कुणाकुणाचं, एक्सचं वायचं आणि झेडचं. सो दिस इज द फायनल इक्वेशन, फक्त हे लिहिताना आपण थोडंसं व्यवस्थित लिहूया. सो पी इज इक्वल टू वन बाय थ्री, थोडंसं बुकमध्ये तसं लिहूया आपण, एन अपॉन व्ही, बघा एल क्यूबच्या ऐवजी व्ही घेतलं आणि हे एम व्ही स्क्वेअर. सो ही व्ही जी आहे याला आर एम एस रूट मीन स्क्वेअर विलॉसिटीसुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज द एक्सप्रेशन, फायनल एक्सप्रेशन, फायनल इक्वेशन. सो दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ द प्रेशर, बघा समजलं का, किती गोष्टी आणि काय काय गोष्टी कशा कशा सांगितल्या. अगदी सिंपल आहे, कन्सेप्च्युअल समजण्यासारखं आहे की असंच का, प्रत्येक गोष्टीचा लक्षात येतो प्रूफ इथं सांगू शकतो आणि अगदी शॉर्टमध्ये. याच्या रिलेटेड थोडीशी थेरी आहे ती तुम्ही मग टेक्स्टबुकमधली लिहा, काही हरकत नाही. थोडंसं सुरुवात करत असताना थेरी गरजेची आहे. सो जे मी काय बोललो होतो ते लिहा किंवा बुक रेफर करा, पण जे महत्त्वाचा पार्ट होता तो एवढ्याच्यामध्ये बसवला मी.
सो आता या एक्सप्रेशन वरती आपल्याला काही स्टडी केसेस बघायचे आहेत आणि काही न्यूमरिकल्स बघायचे आहेत. बघा इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? सो व्हेरी सिंपल अँड इंटरेस्टिंग इक्वेशन ऑफ द प्रेशर ऑफ आयडियल गॅस. राईट डाऊन दिस वन. काही शंका असेल याच्यामध्ये तर तशी नोट डाऊन करा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टर्म समजले का चेक करा. चला मी हेरअप करतो आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. काही याच्यामध्ये शंका वाटत असेल तर तशी शंका विचारा, कारण याच्यापुढे आपल्याला स्टडी केसेस बघायचे आहेत, त्या ह्या सगळ्या इक्वेशन्सवरतीच बघायच्या आहेत. ओके ओके, लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. एक टेक्स्टबुकमधला अनसॉल्व्ह क्वेश्चन आहे. क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. ए गॅस इन ए सिलेंडर इज ॲट प्रेशर पी. इफ द मासेस ऑफ ऑल द मॉलिक्युल्स आर मेड वन थर्ड ऑफ देअर ओरिजिनल अँड देअर स्पीड्स आर डबल्ड. मासेस वन थर्ड केले आणि स्पीड डबल केलं, देन फाइंड द रिझल्टंट प्रेशर. ओके, सो मासेस डबल केले म्हणजे गिवन पॉईंट्स बघा, दोन कंडिशन्स ना. सो मास पहिल्याच्या तीन पटीनं कमी केलं म्हणजे एम टू आपण किती लिहू शकतो, एम वन अपॉन थ्री, आणि व्हिलॉसिटी काय केली आहे, पहिल्यापेक्षा डबल केली. सो व्ही टू इज इक्वल टू आपण लिहू शकतो टॉईस ऑफ व्ही वन. समजतंय का बघा? क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. देन रिझल्टंट प्रेशर वी हॅव टू फाइंड. रिझल्टंट प्रेशर, आता दोन कंडिशन्स आहेत. पहिलं प्रेशर आपण पी वन असं कन्सिडर करूया आणि दुसरं प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे असं आपण म्हणूया. आता इथला जो फॉर्म्युला होता आपला, तो फॉर्म्युला बघा. प्रेशर इज इक्वल टू 1/3 एन अपॉन व्ही एम व्ही स्क्वेअर. दिस इज अवर ॲव्हरेज प्रेशर इक्वेशन. आत्ताच आपण बघितलं ना हे प्रेशर एक्सप्रेशन. सिम्पल, याचा वापर आपल्याला इथं करूया. आता मला सांगा, इथलं व्हॉल्यूम, हे व्हॉल्यूम आणि ही व्हिलॉसिटी आहे ना. स्मॉल व्ही काढूया आपण व्हिलॉसिटीसाठी, व्हॉल्यूमसाठी मोठा व्ही काढूया. आता हे एन आणि व्ही आणि हे 1/3 तर कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो आपण या रिलेशनवरनं पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम व्ही स्क्वेअर असं लिहू शकतो. येस, लिहू शकतो, का तर हे कॉन्स्टंट आहे असं म्हणून. फॉर टू कंडिशन्स आपण असं लिहूया, पी वन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम वन व्ही वन स्क्वेअर, पी टू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम टू व्ही टू स्क्वेअर. इक्वेशन वन, इक्वेशन टू, दोन्ही डिवाइड करूया आपण. सो देअरफोर पी वन अपॉन पी टू इज इक्वल टू एम वन व्ही वन स्क्वेअर अपॉन एम टू व्ही टू स्क्वेअर. चालेल का बघा? आता आपल्याला इथल्या कंडिशन्स माहीत आहेत, आपल्याला पी टू फाईंड करायचं, त्यामुळे हे आपण रिव्हर्स करूया इक्वेशन. सो पी टू अपॉन पी वन इज इक्वल टू एम टू व्ही टू स्क्वेअर अपॉन एम वन व्ही वन स्क्वेअर. चल रिव्हर्स केलं, पी टू फाईंड करायचं. सो पी टू इज इक्वल टू एम टू व्ही टू स्क्वेअर अपॉन एम वन व्ही वन स्क्वेअर इन टू हे पी वन. चालेल? Therefore, P2 is equal to, आता M2 किती आहे, M1 by 3, V2 square किती आहे, 4V1 square होणार, square होणार ना. Next M1 आणि हे V1 square म्हणतो आणि हे इकडं P1 आहे. Okay, M1 cancel होईल, V1 square cancel होईल. Okay, so हे राहील 4/3 P1. So P2 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 4/3 P1 मिळाली. पण सुरुवातीच्या कंडिशनचं प्रेशर काय सांगितलेलं आहे, पी म्हणलेलं आहे. सो पी वन म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, पी म्हणू शकतो. सो पी टू आपल्याला किती मिळेल, 4/3 P. म्हणजे थोडक्यात जे काही सेकंड कंडिशनचं प्रेशर असणार आहे ते पहिल्या प्रेशरपेक्षा किती असेल, तर एवढं असेल 4/3 P. एवढ्या प्रमाणात, एवढ्या पर्सेंटेजमध्ये किंवा एवढ्या फॉर्ममध्ये दुसऱ्या कंडिशनचं प्रेशर आपल्याला बघायला मिळेल. बघा, सो मेन प्रेशरच्या इक्वेशनवरूनच आपण हे सॉल्व्ह करतो आहे. दिलेली कंडिशन गिवन, ह्या दोन महत्त्वाच्या कंडिशन्स, पहिलं प्रेशर पी वन घेतलं आपण, त्याला पी म्हणू शकतो आपण, आणि पी टू आपल्याला फाईंड करायचं आहे. मेन फॉर्म्युला डिवाइड केला दोन कंडिशन्समध्ये, डिवाइड केलं एकमेकांना आणि त्यातनं पी टू बाजूला काढला. सो दिस इज द रिझल्टंट प्रेशर, वी कॅन से दॅट पी टू 4/3 P. नेक्स्ट, रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी. आता काल आपण ॲक्च्युली हे
बघितलेलं होतं रूट मीन स्क्वेअर विलॉसिटी, ज्याला आपण RMS स्पीड असं सुद्धा म्हणतो. रूट मीन स्क्वेअर विलॉसिटी किंवा त्याला RMS स्पीड असं म्हणायचं. ओके, डिराव अन एक्सप्रेशन फॉर RMS स्पीड ऑफ मॉलिक्युल ऑफ ए गॅस. क्वेश्चन लिहितो अगोदर मी, एक्सप्रेशन ऑफ RMS स्पीड ऑफ ए गॅस मॉलिक्युल. एक थोडासा थेअरी क्वेश्चन आहे, स्टडी केस आहे, गॅस मॉलिक्युल इन टर्म्स ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इन टर्म्स ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. क्वेश्चन लिहून घ्या आधी. RMS स्पीडवरचाच क्वेश्चन आहे. ओके, सो डिराव अन एक्सप्रेशन फॉर रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ ए गॅस मॉलिक्युल इन टर्म्स ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. चला, मगाशी आपण लिहिलं होतं ॲव्हरेज प्रेशर. वी हॅव, स्टडी केस आहे, मी पटपटपट लिहितो बघा. वी हॅव ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू 1/3 एन अपॉन व्हॉल्यूम मास इन टू विलॉसिटीचा स्क्वेअर. ओके, आपल्याला फाईंड करायचे विलॉसिटी. देअरफोर हे एका साईडला घेऊया, हे सगळं इकडे घेऊया. सो 3 PV होईल, ह्याला पीला मी पी ॲव्हरेजला पी म्हणतो, आणि आपण हे NM होईल. चालेल का बघा, फक्त व्ही स्क्वेअर मी काय केलं, एका साईडला घेतला. आयडियल गॅस इक्वेशन काय असतं? PV इज इक्वल टू, सिन्स PV इज इक्वल टू NRT, आता हे माहिती आहे सगळ्यांना. आयडियल गॅस इक्वेशन बघा, स्टडी केस. सो देअरफोर वी बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 NRT अपॉन EN आणि इंटू EM करूया. सो आपल्याला व्ही स्क्वेअर किती मिळालं? 3 NRT अपॉन EN इंटू EM मिळालं. पण स्मॉल EN, बट काल आता झालं हे, स्मॉल EN-ला आपण नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणू शकतो. ठीक आहे, चला इथपर्यंत या सगळ्यांनी मी इकडे ड्रॉप करतो, इथं सॉल्व करूया आपण. स्टडी केस आहे, प्रत्येक स्टेप समजते का चेक करा. बट स्मॉल EN इज व्हॉट? नंबर ऑफ गॅस, सॉरी नंबर ऑफ मोल. सो स्मॉल एनच्या बाबतीत आपण कॅपिटल एन अपॉन NA लिहू शकतो. सो देअरफोर वी बार स्क्वेअर इज इक्वल टू हे 3 upon N, स्मॉल एनच्या ऐवजी कॅपिटल EN upon NA, आणि हे RT upon EM. चालेल का बघा. सो आपल्याला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3 NRT upon NA NM असं मिळू शकतं. अल्सो स्मॉल एम इंटू NA, आपण स्मॉल एम इंटू NA-बद्दल M0 मोलर मास लिहू शकतो. मोलर मास. ओके, सो देअरफोर वी बार स्क्वेअर इज इक्वल टू, हे कॅन्सल करूया, 3 RT, आणि ह्या दोघांच्याबद्दल आपण M0 लिहूया. सो 3 RT आपण किती मिळालं? M0 मिळालं. ओके, पण हा स्क्वेअर आहे, सो याचा स्क्वेअर रूट घेऊ. देअरफोर 3 RT upon M0, ह्यालाच आपण VRMS म्हणतो तरी सुद्धा चालेल. सो दिस इज आवर कंडिशन, ऑर दिस इज द रूट मीन स्क्वेअर विलॉसिटी इन टर्म्स ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काल आपण जनरल डेफिनेशन बघितली होती, बेसिक डेफिनेशन. RMS म्हणजे काय असतं? सगळ्या विलॉसिटीचा स्क्वेअर घेतला होता, त्यांचं मीन घेतलं होतं, आणि त्याचा रूट घेतलेला होता. बरोबर ना, स्क्वेअर रूट घेतलेलं होतं. सो सेम त्याच टाईपमध्ये, फक्त आपल्याला हे ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये मिळालं. बघा स्टडी केस समजते का, हे हेडिंग आणि हे याचं आन्सर. नेक्स्ट इथंच लिहितो मी त्याच्या पुढं. अजून एक स्टडी केस आहे, अजून 2 study cases आहेत सेम. सिक्वेन्शियली सगळं लिहा मी जे काही बोर्डवरती मांडतो आहे ते. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन किंवा वॉट विल हॅपन टू द मीन स्क्वेअर स्पीड. क्वेश्चन टाईपच आहे असंच लिहा. वॉट विल हॅपन टू मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस ऑफ द गॅस
if temperature of the gas increased, if temperature of the gas increased, what will happen to the mean square speed? म्हणजे हे दिस इज मीन स्क्वेअर स्पीड अँड दिस इज आर एम एस स्पीड. मीन स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर आल्यामुळं सिन्स आपल्याला माहिती आहे की वी बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 RT अपॉन एम झिरो. वी हॅव दिस रिलेशन. ओके, सो आपण ह्याच रिलेशनवरनं आपल्याला कुणाशी कम्पेअर करायचं आहे, टेम्परेचरशी. सो दॅर फोर वी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर लिहू शकतो आपण. चालेल का? किंवा हेच व्ही आर एम एस स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टेम्परेचर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ओके, सो मेन स्क्वेअर स्पीड जे आहे ते टेम्परेचरशी कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो हेन्स आपल्याला माहिती आहे डायरेक्टलीचा अर्थ, जर हे वाढलं तर हे काय होणार आहे, वाढणार आहे, किंवा हे वाढलं तर हे वाढतं ना. हेन्स ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस द मीन स्क्वेअर स्पीड अल्सो इन्क्रीजेस. का? कारण कसे दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. बघा, सेकंड स्टडी केस समजली का? बघा, सिंपल जे प्रेशरचं इक्वेशन आहे त्याच्यावरच्याच ह्या सगळ्या स्टडी केसेस आहेत. मगाची स्टडी केसमध्ये आपण व्ही आर एम एसची व्हॅल्यू काढली, आता आपण व्ही आर एम एस स्क्वेअर आणि टेम्परेचरमधलं रिलेशन बघितलं. ॲज वेल ॲज आपण व्ही आर एम एस आणि टेम्परेचरमधलं रिलेशन बघितलं तर हे स्क्वेअर रूटमध्ये टेम्परेचर येणार. बघा, याचं स्क्वेअर रूट काढलं तर, आणि ही कन्सेप्ट आपण कालच्या एका सी डीच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं तुम्हाला, तिथं मी म्हणलं होतं की ते इक्वेशन अजून आलेलं नाही. तर हे इक्वेशन आहे ॲक्च्युली, ते व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. सो कालच्या इक्वेशनमध्ये आपण हे एवढं बघितलेलं होतं. बघा, चला तीच स्टडी केस बघूया अजून एकदा. वेन गॅस इज हीटेड इट्स अ टेम्परेचर इन्क्रीजेस, किंवा असं लिहा, सेम हाच क्वेश्चन लिहा. बघा, मी सांगतो त्या पद्धतीने लिहा. वॉट विल हॅपन टू, किंवा वॉट इज द रिलेशन बिटवीन आर एम एस स्पीड ऑफ गॅस मोलिक्यूल. बघा, वॉट इज द रिलेशन बिटवीन आर एम एस स्पीड ऑफ गॅस मोलिक्यूल अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सिंपल स्टडी केस आहे असं कन्सिडर करा, हेडिंग करा हवं तर त्याला. सो आपल्याला हे रिलेशन माहीत आहे, हे लिहा. सिन्स याच्यातच लिहितोय मी, सिन्स हे माहीत आहे आपल्याला, हे ह्याच्यावर हे माहीत आहे, हे लिहा होतं सगळं, हे लिहा, हे लिहा, हे लिहा, हे लिहा, हे लिहा. मग ह्याच्याखाली काय लिहायचं? दॅर फोर, आता ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया आपण, व्ही आर एम एस म्हणूया, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय होईल, ते टेम्परेचर आहे ते कशा जाईल, स्क्वेअर रूटमध्ये जाईल. सो इथंसुद्धा आपण काय म्हणू शकतो की ह्या दोघांच्यामध्ये डायरेक्टली रिलेशन आहे. बघा, फरक लक्षात येतोय का? बघा, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असेल तर टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि फक्त आर एम एस व्हिलॉसिटी असेल तर स्क्वेअर रूटमधल्या टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल. फक्त फरक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा इथं राहतो, लक्षात येते. सो ह्या दोन तीन स्टडी केसेस आहेत त्या मेन आपण जे इक्वेशन बघितलं प्रेशरचं त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे प्रेशरचं इक्वेशन सगळ्यांना व्यवस्थित समजलं आहे का? बघा, त्या इक्वेशनवरनं आपण एक न्युमरिकल बघितलं, न्युमरिकल नंतर आपण काही स्टडी केसेस बघितल्या. अजूनही काही आपल्याला न्युमरिकल्स बघायचे आहेत या पॉईंटशी रिलेटेड. हे एक सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे या टॉपिकमधलं, कारण याच्यावरती स्टडी केसेस आणि न्युमरिकल्स बऱ्याच वेळेला येत आहेत. चला, लिहून घ्या इथपर्यंत. याच्यात काही शंका असेल तर बघा, तशा नोट डाऊन करत चला आणि त्या त्या वेळेला नंतर विचारा. ओके ओके, इथपर्यंत समजलं असेल. चला, पुढचा न्युमरिकल बघूया आपण. न्युमरिकल लिहून घ्या सगळ्यांनी. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस ॲट 30 Kelvin अँड 120 Kelvin. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स, रूट मीन स्क्वेअर नाही, इथं मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे व्हिलॉसिटीचा स्क्वेअर करायचा आहे इथं आपल्याला.
दोन टेम्परेचर दिलेले आहेत, T1 दिलेला आहे 30 केल्विन, ओके, आणि T2 दिलेला आहे 120 केल्विन. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या आधी. आणि आपल्याला V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअरचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो मगाशीच आपण रिलेशन बघितलं, V1 स्क्वेअर वी हॅव असं लिहावं तर V1 स्क्वेअर इज इक्वल टू 3 RT अपॉन मोलर मास, बघितलं ना हे. सो देअरफोर V1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर, हे पण बघितलं ना, सिंपल आहे. मग आता याचा फक्त रेशो घ्यायचा आहे. सो देअरफोर हे V1 साठी कसं येणार आणि V2 साठी कसं येणार, तर T1 अपॉन T2. सो सिंपल, T1 किती आहे, 30 अपॉन 120, सो 1/4 लिहूया. सो दिस इज द रेशो, हेच असं लिहू शकता तुम्ही हवं तर अजून, रेशो टाईपमध्ये इज इक्वल टू 1:4. दोन्ही आन्सर्स लिहित चला. सो V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/4, ॲज वेल ॲज दिस इज द रेशो इन द टर्म्स ऑफ रेशो. सिंपल आहे, 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे, टेक्स्टबुकमधलं, अनसॉल्वमधलं आहे. ओके, चला समजलं का बघा. क्वेश्चन लिहून घ्या सगळा इन डिटेल आणि त्याच्याखाली हे ॲन्सर लिहा. मगाच्या कंडिशनवरतीच आहे, प्रेशरची कंडिशन, प्रेशरचं इक्वेशन, स्टडी केस, सगळं याच्यावरतीच आहे. नेक्स्ट, शो दॅट RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecules at standard temperature pressure. काय प्रूव करायचं आहे बघा, शो दॅट RMS velocity of oxygen molecule. क्वेश्चन लिहून घ्या, V म्हणतो मी, V RMS oxygen असं लिहितो मी, ही प्रूव करायचे √2 VRMS कुणाशी, O2 आणि SO2, सॉरी ऑक्सिजन सल्फर डायऑक्साईड ना, बरोबर आहे का बघा, SO2 म्हणतो ना सल्फर डायऑक्साईड. सो हे प्रूव करायचं आहे. मी पहिल्यांदा डायरेक्ट काय लिहिलं, टू प्रूव और वी हॅव टू प्रूव दॅट, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. फक्त एवढंच म्हटलं आहे की शो दॅट RMS व्हिलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल इज √2 times दॅट ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युल ॲट STP. आता RMSचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हा RMSचा फॉर्म्युला. सो VRMS म्हणतो मी, रूटमध्ये 3 RT upon M0, दिस इज वी हॅव दिस फॉर्म्युला, बरोबर ना. आता हा फॉर्म्युला आपण एकदा फॉर O2 साठी लिहूया. फॉर O2 साठी काय होणार, VRMS O2 इज इक्वल टू √3 RT अपॉन मोलर मास, कुणाचं, O2च, चालेल. सो √3 RT मोलर मास कुणाचं, O2च. आणि सिमिलरली फॉर, समजतंय का बघा, SO2 सल्फर डायऑक्साईडसाठी हा फॉर्म्युला लिहूया, VRMS सल्फर डायऑक्साईडसाठी 3 RT सेम आणि मोलर मास फक्त कोणाचं होणार आहे, SO2चं होणार आहे. ओके, सिन्स आता काय करायचं, सिम्पल दोघांचं डिवायडेशन करायचं, पण दोघांचं डिवायडेशन करण्यासाठी तुम्हाला ऑक्सिजनचं मोलर मास 32 असतं आणि सल्फर डायऑक्साईडचं 64 असतं हे माहीत पाहिजे. सो मोलर मास ऑफ द ऑक्सिजन 32 अँड मोलर मास ऑफ द SO2 64, ही थोडीशी कन्सेप्च्युअल थिंग आहे याच्यामध्ये. So therefore VRMS O2 divided by VRMS SO2 is equal to, हे डिवाइडेड बाय हे करायचं, मग हे 3 RT तर कॅन्सल होईल, हे वरती जाईल, मोलर मास सल्फर डायऑक्साईड डिवाइडेड बाय मोलर मास ऑक्सिजन. सो 64 upon 32, सो इट इज 1/√2. ओके, √2, चालेल. सो हे मग इकडे शिफ्ट करूया. सो देअरफोर बघा, हे असं आलेलं आहे,
VRMS O2 upon VRMS SO2 is equal to root 2. चला ह्याच्यावर शिफ्ट करा, ते पलीकडे शिफ्ट करा, सो तुम्हाला प्रूफ मिळेल. सो दिस इज हेन्स खाली लिहा ह्याच्यामुळे हेन्स प्रूफ. आय होप की हा प्रूफ तुम्हाला समजला असेल. बघा सेम मगाशी जे आपण स्टडी केस बघितलेला आहे तेच इक्वेशन आपण इथं घेतलेलं आहे आणि हा प्रूफ सॉल्व केलेला आहे. चला लिहून घ्या, इथपर्यंत मी हे रब करतो आता. ओके चलो नेक्स्ट राइट डाउन क्वेश्चन. एट वॉट टेम्परेचर विल ऑक्सीजन मॉलिक्यूल्स हैव सेम आरएमएस स्पीड एज हेलियम मॉलिक्यूल्स एट एसटीपी. टेम्परेचर थोडक्यात विचारलेलं आहे ऑक्सिजनच. ओके नेक्स्ट मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम आर 32 अँड 4 रिस्पेक्टिवली. ॲट वॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्युल्स हॅव ऑक्सिजनचं टेम्परेचर. मग TO2 म्हणतो मी, TO2 क्वेश्चन मार्क. दिस इज टू फाइंड. क्वेश्चन लिहून घ्या आधी व्यवस्थित. सो TO2 वी हॅव टू फाइंड. दोघांची विलॉसिटी RMS विलॉसिटी VRMS कोणाची ऑक्सिजनची ही कोणा एवढी आहे सांगितलं VRMS कोणा एवढी हेलियम एवढी हे दिलेलं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे मोलर मास ऑक्सिजनचं 32 दिलेलं आहे MO2 म्हणतो मी 32 आणि मोलर मास हेलियमचं दिलेलं आहे 4. नेक्स्ट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला टेम्परेचर आपण गिव्ह ॲट 273 केल्विन. सो टेम्परेचर ऑफ हेलियम म्हणतो मी 273 केल्विन. ओके सो हा झाला गिवन डेटा. दिस इज व्हॉट दिस इज द गिवन डेटा. चला याच्यावर आपल्याला आता टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर्म्युला तोच पुन्हा VRMS इज इक्वल टू रूट 3RT अपॉन मोलर मास. आता याच्यामध्ये फक्त 3 आणि R कॉमन ठेवा, बाकी मोलर मास आणि टेम्परेचरमध्ये मात्र फरक होणार आहे. सो हाच फॉर्म्युला आपण एकदा आता ऑक्सिजनसाठी लिहूया. सो VRMS ऑक्सिजन इज इक्वल टू रूट 3RT ऑक्सिजन अपॉन मोलर मास ऑक्सिजन. अँड फॉर हेलियमसाठी हा फॉर्म्युला लिहूया VRMS हेलियम रूट 3RT हेलियम अपॉन M हेलियम. पण दोन विलॉसिटीज कशा आहेत सेन्स, दोन्ही विलॉसिटीज सेम आहेत. सो VRMS ऑक्सिजन इज इक्वल टू VRMS हेलियम. सो हे रूट 3RT ऑक्सिजन अपॉन मोलर मास ऑक्सिजन्स डिवाइडेड बाय रूट 3RT हेलियम अपॉन मोलर मास हेलियम्स. हे 3RT तर कॅन्सल होईल. सो रूटमध्ये टी ऑक्सिजन अपॉन मोलर मास ऑक्सिजन टी हेलियम अपॉन मोलर मास हेलियम. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे टी ऑक्सिजन फाइंड आउट करायचं आहे. आपण स्क्वेअर करून घेऊया. सो TO2 इज इक्वल टू हे MO2 इकडं जाईल आणि हे टी हेलियम अपॉन हे M हेलियम होईल. सो MO2 किती आहे 32 अपॉन M याची किती आहे M याची 4 आहे इंटू टी याची किती आहे 273 आहे. सो 8 इंटू 273. सो दिस इज द 2184 केल्विन. बघा बरोबर आहे का 2184 केल्विन. दिस इज द टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन आन्सर. लिहून घ्या सगळं व्यवस्थित. दिलेला क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घ्या, त्याच्यानंतर गिवन पॉईंट्स लिहून घ्या. गिवन डेटा म्हटलं मी त्याला आणि गिवन डेटानंतर मग मेन फॉर्म्युला लिहा. आपला तोच जो स्टडी केसमध्ये आपण बघितलेला आहे तो फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यावरून पुन्हा फायनल आन्सर. चला लिहून घ्या, मी हेरअप करतो आता. पुढचं आपण न्यूमेरिकल बघूया. चला क्वेश्चन लिहून घ्या. आत्ताच्या सारखाचा आहे, सिंपल क्वेश्चन आहे. क
कंपेयर द आरएमएस स्पीड ऑफ हाइड्रोजन मोलिक्यूल्स एट 127 डिग्री सेल्सियस विथ आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सीजन मोलिक्यूल्स एट 27 डिग्री सेल्सियस. गिवन दैट मोलिक्युलर मास ऑफ हाइड्रोजन एंड ऑक्सीजन आर 2 एंड 32 रिस्पेक्टिवली. आपल्याला कंपेयर करायचं आरएमएस स्पीड हाइड्रोजनचं. ओके, टू कंपेयर म्हणतो मी इथं. टू कंपेयर म्हणजे रेशो काढायचा थोडक्यात. लक्षात ठेवा, कंपेअरचा अर्थ काय करायचा आहे, रेशो काढायचा. कुणाचा रेशो काढायचा आहे? आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन. दिस इज वी हॅव टू फाईंड. लक्षात येत आहे का? बघा, आता गिवन कंडिशन काय आहे, 127 डिग्री सेल्सियस हायड्रोजनचं टेम्परेचर दिलेलं आहे. सो टेम्परेचर हायड्रोजन लिहितो मी 127 डिग्री सेल्सियस. सो केल्विनमध्ये करूया, 127 प्लस 273, सो इट बिकम्स 400 केल्विन. ओके, आता मोलर मास दिलेलं आहे हायड्रोजनचं, 2 म्हटलेलं आहे. ऑक्सिजनचं टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सियस, सो इट बिकम्स 27 प्लस 273, सो हे 300 केल्विन झालं. ओके, आपला फॉर्म्युला काय होता? वी हॅव व्हॉट इज द फॉर्म्युला? सॉरी, व्ही आर एम एस इज इक्वल टू रूट 3 RT अपॉन मोलर मास. चालेल? सो आपल्याला हा फॉर्म्युला जनरल लिहूया. सो व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अपॉन मोलर मास. का? तर टेम्परेचर आणि मोलर मास चेंज आहे, बाकी 3 R कॉन्स्टंट आहे. मग हे पहिल्यांदा लिहूया. आता फॉर हायड्रोजन, सो व्ही आर एम एस हायड्रोजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूटमध्ये टी हायड्रोजन अपॉन मोलर मास हायड्रोजन. चालेल? हेच आपण फॉर ऑक्सिजन लिहूया. फॉर ऑक्सिजन व्ही आर एम एस ऑक्सिजन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑक्सिजन मोलर मास ऑक्सिजन. चालेल? दोन्ही डिवाइड करूया सिंपल. का? तर डिवाइडच करायचे ना, रेशो घ्यायचे आहेत. सो देअर फॉर व्ही आर एम एस हायड्रोजन अपॉन व्ही आर एम एस ऑक्सिजन इज इक्वल टू हे अपॉन हे करायचं. सो सगळं स्क्वेअर रूटमध्ये लिहितो मी. सो टेम्परेचर हायड्रोजन अपॉन मोलर मास हायड्रोजन इंटू मोलर मास ऑक्सिजन अपॉन टेम्परेचर ऑक्सिजन. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. सो टेम्परेचर हायड्रोजन किती आहे? 400. मोलर मास हायड्रोजन किती आहे? 2. मोलर मास ऑक्सिजन किती आहे? मोलर मास ऑक्सिजन 32. इथं लिहायचं राहिलं बरोबर, मोलर मास ऑक्सिजन 32. टेम्परेचर ऑक्सिजन, हे 2 झिरो जातील, हे 2 × 2 होईल, हे 32 × 64 64/3 होईल बरोबर. हीच असली का? सो व्ही आर एम एस हायड्रोजन अपॉन व्ही आर एम एस ऑक्सिजन, दिस इज द रेशो. ॲज वेल एज तुम्ही हाच रेशो असाही लिहू शकता, व्ही आर एम एस हायड्रोजन ॲज टू व्ही आर एम एस ऑक्सिजन इज इक्वल टू 8√3. कळलं का बघा? 8 कसं आलं? 64 मी स्क्वेअर रूट घेतलं आणि 3 स्क्वेअर रूट मी √3 लिहिलं. गिवन पॉईंट समजले का? बघा, टू फाइंड, पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायचं हे समजणं गरजेचं आहे. दिलेले गिवन पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरनं मग फॉर्म्युला पुट करून ॲन्सर फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. चला, समजलं असेल हे सगळ्यांना, व्यवस्थित लिहून घ्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक स्टेप समजली का चेक करा. याच्यात काही शंका असेल तर बघा, विचारा तशी. ठीक आहे, चला बघूया पुढचं. रफ करतो मी, हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला पुढचं क्वेश्चन लिहून घ्या. सेम फॉर्म्युल्यावरती आहे, फक्त एक थोडीशी एक ट्रिक आहे, एक चेंज आहे थोडासा, तो बघूया आपण. क्वेश्चन लिहून घ्या. इफ द डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज 1.44 kg/m³, ऑक्सिजनची डेन्सिटी दिलेली आहे, ॲट अ प्रेशर ऑफ 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सिंपल प्रेशर दिलेलं आहे या युनिटमध्ये या सगळं. फाइंड द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ द ऑक्सिजन मोलिक्युल. क्वेश्चन लिहून घ्या आधी सगळ्यांनी.
रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी काढायची, म्हणजे व्ही आर एम एस पहिल्यांदा फाइंड करायचं आहे. डेन्सिटी दिलेली आहे 1.44. थोडंसं आता याच्यामध्ये चेंज काय आहे बघा, डेन्सिटी आता मागासपासून नव्हती पण आता डेन्सिटी आलेली आहे के जी पर मीटर क्यूब. मास अपॉन व्हॉल्यूम असतं ना, सो दिस इज द असाइनमेंट. नेक्स्ट, ॲट प्रेशर 10 रेस टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दिस इज अगेन असाइनमेंट. अँड वी हॅव टू फाइंड द व्ही आर एम एस ऑफ द ऑक्सिजन. सिंपल व्ही आर एम एस म्हणतो क्वेश्चन. इथे काय दोन कंडिशन्स वगैरे आता नाही आहेत, डायरेक्ट काय सांगितलं आहे की ऑक्सिजनची एक डेन्सिटी दिलेली आहे, त्याचं प्रेशर दिलेलं आहे आणि आपल्याला व्ही आर एम एस फाइंड आउट करायचं आहे. आता मगाशी आपण एक फॉर्म्युला आपण डिराव केलेला होता पीचा, व्ही हॅव म्हणतो मी तर, वी हॅव पी इज इक्वल टू 1/3 n अपॉन व्ही एम इंटू व्ही आर एम एस स्क्वेअर. आठवतं आहे का बघा, मगाशी हा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डेन्सिटी आणायची आहे. आता डेन्सिटी आणायची म्हणजे आपल्याला डेन्सिटी माहीत पाहिजे. डेन्सिटी म्हणजे जनरली काय असतं, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. दिस इज व्हॉट, दिस इज द फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. पण इथं आपल्याला हे मास दिसतंय, पण हे मास टोटल मास आहे का? नो, दिस इज नॉट टोटल मास. हे एका मॉलिक्युलचं मास आहे असं आपण म्हणतो. एअर म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत असं आपण म्हणूया. सो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि एका मॉलिक्युलचं मास, जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टोटल मास मिळेल ना. म्हणजे हा फॉर्म्युला असं लिहिलं तर चालेल, पी इज इक्वल टू 1/3 इन्स्टेड ऑफ दिस एन एम वी कॅन राईट कॅपिटल एम अपॉन व्हॉल्यूम आणि हे व्हिलॉसिटीचा स्क्वेअर. काय लिहिलं बघा, सिन्स मास इज इक्वल टू एन एम. चालेल. सो आता बघा, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय पुट करू शकतो आपण, डेन्सिटी. सो पी इज इक्वल टू 1/3 व्ही डेन्सिटी व्ही आर एम एस स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, व्ही आर एम एस. सो व्ही आर एम एस स्क्वेअर इज इक्वल टू 3p अपॉन रो. देअरफोर व्ही आर एम एस रूटमध्ये 3p अपॉन, दिस इज फॉर्म्युला. आपण एक फॉर्म्युला तयार करून घेतला, रूटमध्ये 3p अपॉन रो. आता प्रेशर माहीत आहे, रो माहीत आहे, फक्त इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आता व्यवस्थित करावे लागतील. थ्री पी इज वॉट, प्रेशर 10^5 अपॉन रो इज वॉट, हे फक्त आता सॉल्व करा. सो जी काय आन्सर येईल ती व्हिलॉसिटी असेल मीटर पर सेकंडमध्ये. मी हा तर आन्सर देतो तुम्हाला, 456.44. सो सॉल्व दिस, यू विल गेट द करेक्ट आन्सर. बघा काय काय केलं आपण, डेन्सिटीची कन्सेप्ट आहे आणि डेन्सिटीच्या कन्सेप्टसाठी आपण काय केलं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा डेन्सिटी समजून घेतली. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. आणि आपलं जे इक्वेशन आहे प्रेशरचं मगाशी आपण सॉल्व केलेलं, आजचं टोटल लेक्चर हे या इक्वेशनवरती सुरू आहे. लक्षात येते ना, त्याच्यातल्या काही स्टडी केसेस असतील किंवा त्याच्यातलं काही न्यूमरिकल्स असतील, ह्या सगळ्यांचं जे काय आपण आज बघतो ते सगळं प्रेशरवरती डिपेंड आहे. सो त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलं. बघा समजलं का, चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. आय होप की हे लक्षात येतं आहे तुमच्या काय सुरू आहे लेक्चरला. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. चला पुढचा एक क्वेश्चन थोडासा आउट ऑफ द टेक्स्टबुक आहे, रिलेटेड आहे म्हणून घेऊया. राईट डाऊन क्वेश्चन, द डेन्सिटी ऑफ ए गॅस ॲट STP इज 0.16 g/L. सो कॅल्क्युलेट इट्स आर एम एस विलॉसिटी ॲट 127°C. अगदी सिंपल शॉर्टमध्ये क्वेश्चन आहे पण मिनिंग फार इम्पॉर्टंट आहे. द डेन्सिटी ऑफ ए गॅस ॲट STP इज 0.16 g/L. रो दिलेला आहे, रो 0.16 g/L. आता डेन्सिटी कशामध्ये असते, kg/m³ असते. आता हे मास आहे साहजिकच आणि हे व्हॉल्यूम आहे. ग्रॅम म्हणजे मास आहे ना आणि लिटरमध्ये व्हॉल्यूम असतं, पण आपल्याला याचं कन्वर्जन करावं लागेल. ठीक आहे, सो आपण काय करूया, हे 0.16 g मी काय करतो, kg करतो. काय केलं मी, के एक्स्ट्रा घेतला म्हणून मी के खाली लिहितो. चालेल, kg झालं, इकडं लिहितो के. आपल्याला माहिती आहेत हे कन्वर्जन. आणि लिटरचं आपण काय करायला लागेल, मीटर क्यूब करायला लागेल. सो 10^-3 म्हणलं होतं ना मी, म्हणजे एका लिटरबद्दल एवढं लिहिलं. पण हा के म्हणजे किती आहे, 10^3,
आणि हा 10^-3 काय होतील एकमेकांना कॅन्सल होतील म्हणजे हे 1 होईल ना सो हे किती येईल 0.16 केजी पर मीटर क्यूब हे एवढं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये थोडंसं समजलं आपण ग्रॅम पर लिटरचं केजी पर मीटर क्यूब कसं केलं ग्रॅमला केजी करून घेतलं लिटरला मीटर क्यूब करून घेतलं आणि बाकीचे ॲडजस्टमेंट करून सगळं कॅन्सल केलं नेक्स्ट टेम्परेचर दिलेलं आहे कॅल्क्युलेट द आर एम एस व्हिलॉसिटी ॲट 127 डिग्री सेल्सियस 127 म्हणजे T2 आहे 127 T1 आपण 273 घेऊया स्टँडर्ड T2 सांगितलेलं आहे 127 डिग्री सेल्सियस सो इट बिकम 127 + 273 सो हे 400 केल्विन झालं बघ चला T1 काढून घेतलं आपण T2 काढून घेतलं नेक्स्ट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर किती असतं 10^5 पास्कल ना ओके सो 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण म्हणू शकतो नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचे आर एम एस व्हिलॉसिटी सो व्ही आर एम एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मगाचाच फॉर्म्युला लिहा व्ही आर एम एस √3P/ρ सो व्ही आर एम एस इज इक्वल टू √3P/ρ लिहा आता रूटमध्ये 3 पी किती आहे 10^5 आपण रो किती आहे 0.16 आता हे थोडंसं सॉल्व करा तुम्हाला व्ही आर एम एसची व्हॅल्यू मिळेल सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ व्ही आर एम एस इज 1378 मीटर पर सेकंड व्ही आर एम एस 1378 मीटर पर सेकंड चला पहिल्यांदा आपण काय काढून घेतलं व्ही आर एम एस फाईन करून घेतलं नेक्स्ट कॅल्क्युलेट द आर एम एस व्हिलॉसिटी झालं पण 127 आर एम एस व्हिलॉसिटी किती असेल असा क्वेश्चन आहे ओके सो ही थोडक्यात झाली आपण ह्याला म्हणूया की पहिली आर एम एस व्हिलॉसिटी झाली म्हणून मी ह्याला व्ही आर एम एस 1 म्हटलं तर चालेल का बघा दिस इज व्ही आर एम एस 1 आता व्ही आर एम एस 2 काढूया आपण त्यासाठी आपल्याला व्ही आर एम एस 2 साठी टेम्परेचरच्या कंडिशन दिलेल्या आहेत आणि व्ही आर एम एस आणि टेम्परेचरमधलं रिलेशन माहिती आहे आपल्याला सिन्स व्ही आर एम एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टेम्परेचर चालेल सो याच्यावरूनच मग आपण व्ही आर एम एस 1 अपॉन व्ही आर एम एस 2 इज इक्वल टू रूटमध्ये T1/T2 म्हणूया सिमिलरली व्ही आर एम एस 2 पाहिजे ना आपल्याला सो हे वरती घेऊया सो वरती घेतलं की हे 1 हे T2 हे T1 सो देअरफोर व्ही आर एम एस 2 इज इक्वल टू व्ही आर एम एस 1 T2/T1 ओके आता व्ही आर एम एस 1 किती आहे इंटू T2 किती आहे 400/T1 किती आहे 273 हे सॉल्व करू शकता तुम्ही तुम्हाला ॲन्सर मिळेल व्ही आर एम एस 2 सो आय विल गिव्ह यू द आन्सर 1668 मीटर पर सेकंड फक्त जी कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायची आहेत ती करा मी सगळीच कॅल्क्युलेशन इथं करत नाही आहे काही जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत ती मी करत नाही त्यामुळे तुम्ही ती स्वतः करायचा प्रयत्न करा ओके चल बघा समजलं का सो इथपर्यंत प्रेशर रिलेटेड स्टडी संपतो आता याचे फक्त काही सी टीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया ठीक आहे आणि उद्याच्या लेक्चरला सी टीचे क्वेश्चन्स पहिल्यांदा घेऊ आणि ते झाल्यानंतर मग पुढचा मग थेरी पॉईंट कंटिन्यू करूया आज बरेचसे आपल्याला टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड न्यूमेरिकल सॉल्व करायला मिळाले आता फक्त प्रेशर कन्सेप्टवरचे सी टीचे क्वेश्चन्स बरेच आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ सुरुवातीला ते डिस्कस करू आणि त्याच्यानंतर मग पुढचा थेरॉटिकल पॉईंट संपवू कदाचित उद्याच्या लेक्चरपर्यंत हा पार्ट संपेल म्हणजे गॅसेस रिलेटेड पार्ट जो आहे तो संपेल त्याच्यानंतर मग रॅडिएशनचा पार्ट सुरू होतो म्हणजे कायनेटिक थेअरी आपल्याला गॅसेसची आणि रॅडिएशनची बघा रॅडिएशन्स म्हणजे वेव्ज म्हणतो ना आपण हीट रॅडिएशन एनर्जी सो त्याचा स्टडी आपल्याला सेकंड पार्टमध्ये करावा लागेल त्यामुळे कदाचित एक टोटल 7-8 लेक्चर्समध्ये हा टॉपिक पूर्ण संपून जाईल बघा कालचं लेक्चर व्यवस्थित बघा आजचं लेक्चर व्यवस्थित बघा डेफिनेटली प्रत्येक टर्म ही तुम्हाला समजेल काही शंका असेल बुक रेफर करा नोट्स रेफर करा त्यातनं पण काही नाही समजलं तर मग डेफिनेटली मला विचारा आपण त्याच्यावरती डिस्कशन करू बघा हे सगळ्यांना समजलं का बघा हे थोडंसं मी आउट ऑफ टेक्स्टबुकचं एक्झाम्पल आहे ते घेतलेलं आहे आणि याच्या आधीची जी काही एक्झाम्पल्स होती ती सगळी टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व्ड दिलेली होती त्याचं डिस्कशन आपण केलेलं आहे ओके सो टेक्स्टबुक जवळ घ्या इथं मी क्वेश्चन देत असतो तोही लिहून घ्या
आणि टेक्स्टबुक रेफर करायला शिका की सगळं कवर होतं आहे का, म्हणजे कुठला पार्ट राहतो आहे किंवा तसं काय असेल तर सजेस्ट करा, आपण त्याच्यावरतीसुद्धा डिस्कशन करत जाऊ. ओके, सो मला वाटते आपण थांबूया, आज भरपूर झालं. प्रेशरचं मेन इक्वेशन, त्याच्या काही स्टडी केसेस आणि त्याच्याशी रिलेटेड बरीचशी न्युमेरिकल एक्झाम्पल्स आज आपण बघितलेले आहेत. सी ई टीचे क्वेश्चन्स आज आपण डिस्कस केलेले नाहीत, ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत आणि मग उद्या राहिलेला थेरी पार्ट सुरू करूया. ओके, सो तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.